श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, आपले स्वामी बोलतात, अरे आम्ही पलटणी तयार करत आहोत। स्वामी महाराज जेव्हा चिंतोपंत टोळे यांच्या घरी होते तेव्हा स्वामींनी एक चमत्कारिक लीला सुरू केली। स्वामी महाराज गावाच्या बाहेर जात एरंडाच्या झाडाचे लाकडे आणत, त्या लाकडांचे वीदभर लांबीचे तुकडे करत, ते आतमधून पोकळ असल्याने त्यात दुसऱ्या लाकडाने ठासून माती भरत आणि मग पाच पाच सात सात तुकडे असे त्रिकोणाकृती ठेवत की जसे पलटणीमध्ये असलेले सैनिक बंदुका ठेवतात आणि त्याप्रमाणे रांगाच्या रांगा लावून ठेवत, यासह घोंगडीच्या दशा काढून एक ठिकाणी गाठवून त्यांची रांग लावून ठेवत असे। स्वामी भक्त हो, जवळजवळ 7 महिने स्वामी महाराज ही लीला करत होते। आणि जर कोणी विचारले की स्वामी आपण काय करत आहात, तर अरे आम्ही पलटणी तयार करत आहोत असे उत्तर देत स्वामी भक्त हो, स्वामींच्या या वाणीचा तेव्हा कोणालाच अर्थ समजत नव्हता। परंतु पुढे सन 1857-58 साली उत्तर हिंदुस्थानात नानासाहेब पेशवे यांचे बंड झाले तेव्हा स्वामींच्या या कृतीचा अर्थ समजला आणि सर्व विश्वात सुरू असलेल्या खेळाचे सूत्रधार हे स्वामीच आहेत। या ब्रह्मांडात स्वामींच्याच लीला सुरू आहेत ही समज सर्वांना भेटली आणि सर्वांनी एका घोषात स्वामींचा जय जयकार केला। बोला अनंत कोटी ब्रह्मांड ना एक राजाधिराज योगिराज परम श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी भक्त हो, स्वामींची ही लीला खूपच प्रेरणा देणारी आहे। स्वामी भक्त हो, ईश्वर एकच आहे आणि तोच विविध लोकांच्या माध्यमातून कार्य करीत आहे, प्रत्येकाच्या प्रार्थनेला उत्तर देत आहे। त्याला जे जे पात्र शरीर भेटते त्याच्याद्वारे तो लागलीच कार्य सुरू करतो। आपल्या देशात ब्रिटिशांचे राज्य होते, त्यावेळी ब्रिटिशांच्या अत्याचाराला सर्वसामान्य जनता कंटाळली होती आणि आपण गुलामगिरीतून मुक्त व्हावे, आपल्याला स्वातंत्र्य भेटावे ही प्रार्थना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रत्येक भारतीयाच्या हृदयातून निघत होती। स्वामी भक्त हो, जेव्हा आपण हृदयापासून प्रार्थना करतो तेव्हा तिचे लागलीच रूपांतरण होण्यास सुरुवात होते। त्याचप्रमाणे सर्व भारतीयांच्या प्रार्थनेचे रूपांतरण होण्यास सुरुवात झाली होती आणि ह्या लिलीत सांगितल्यानुसार 7 महिन्यांपासून स्वामी महाराज जी पलटणी बनवायची कृती करत होते त्यातून स्वामी स्पष्ट संकेत देत होते, सर्वांना संदेश देत सांगत होते की बाळांनो विश्वास ठेवा, तुमच्या प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचल्या आहे आणि विविध शरीरांच्या माध्यमातून त्या दिशेने कार्य सुद्धा सुरू केले आहे। तुम्ही निश्चिंत राहा आणि आपल्याला पुढे काय घडले हा इतिहास माहितच आहे। शेवटी अनेक प्रयत्न करत 15 ऑगस्ट 1947 रोजी सर्वांना यश आले। असो, स्वामी भक्त हो, आजही असंच घडत आहे। आजच्या वर्तमान परिस्थितीचा विचार करता आज संपूर्ण जगत अनारोग्याने थैमान घातले आहे। आज हजारो लाखोंच्या संख्येत लोक मृत्युमुखी पडत आहेत आणि अशा परिस्थितीत साहजिकच अनेकांच्या हृदयातून ही सर्व परिस्थिती बरी व्हावी, अनारोग्य जाऊन पुन्हा आरोग्याचे साम्राज्य यावे, पुन्हा मानवी जीवन सुरळीत व्हावे हे पुकार येत आहे आणि म्हणून आजच्या स्वामी लीलेचा संदर्भ घेता आज आपणास निशंक व्हायचे आहे। विश्वास ठेवायचा आहे की स्वामींनी सर्व मानवाची पुकार ऐकलेली आहे। स्वामींनी अनारोग्याचा पराभव करण्यासाठी पलटणी तयार केली आहे। अहोरात्र कार्य करणारे डॉक्टर, पोलीस, इतर सर्व यंत्रणा, सामाजिक स्वयंसेवी संस्था यांच्याद्वारे स्वामीच कार्य करीत आहे, यांना स्वामीच बुद्धी देत आहे। या सत्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि लवकरात लवकर आपल्याला यश लाभावे म्हणून आपण सर्वांना जे जे सरकारी यंत्रणांचे नियम सांगितले आहेत ते सर्व स्वामी हुकूम आहेत असे समजून त्यांचे काटेकोर पालन करायचे आहे। स्वामींना स्वामींचे कार्य करण्यासाठी सहकार्य करायचे आहे। स्वामी भक्त हो, आज तुम्हा आम्हासाठी ही स्वामी सेवा आहे, आपल्याला स्वामींच्या सेवेत सदैव तत्पर राहायचे आहे। चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया की हे स्वामी राया, तू सर्व मानवाची पुकार ऐकली, तुला धन्यवाद। तू सर्वांना बुद्धी देतोस, विविध लोकांच्या द्वारे कार्य करतोस, तुला धन्यवाद। हे माऊली, तुला इतकीच प्रार्थना करायची आहे की या कार्यासाठी जे जे लोक दिवस रात्र अहोरात्र मेहनत करीत आहेत त्यांच्या भोवती तुझे संरक्षण कवच असेच ठेव, त्या सर्वांचे रक्षण कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही। बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।